संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा तात्विक पाया घातला, नामदेवांनी त्याचा विस्तार केला, एकनाथांनी भागवत धर्म मंदिराला भक्कम आधार दिला आणि तुकाराम महाराज हे भागवत धर्म मंदिराचे कळस ठरले. वारकरी संप्रदाय हा भोळ्या बाबड्या लोकांचा, विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्यांचा पण अंधश्रद्धा नसणाऱ्यांचा संप्रदाय आहे. सन्मार्गानं विहित कार्य करीत, विठ्ठलाचं नामस्मरण करीत, शेवटी पांडुरंगचरणी लीन होऊन मोक्ष मिळवण्याचा साधा सोपा मार्ग वारकऱ्यांना हा संप्रदाय दाखवत असतो. याचं महत्त्व विशद करताना, मानव कल्याणासाठी या संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार अधिक व्यापक करताना, संत नामदेवांच्या आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म या विचाराप्रमाणे वारकरी संप्रदायाबद्दल आदरभाव व्यक्त करत, संत महंतांची तपोभूमी म्हणून आध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नाशिक शहरातील शिवसेना नगरसेवक केशव पुरजे यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या वारकरी चौकाची नाशकात वडनेर दुमाला येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून निर्मिती केली आहे. नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या वारकरी चौकाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. वारकरी चौकाची कल्पना मला कशी सुचली ही महाराजांनी सांगितली. महाराज आपल्या सर्वांचे लाडके गोलपनाना खासदार हेमंतप्पा गोडसे, दत्ताजी नाना गायकवाड, आपले गुरुवर्य ललितकर महाराज, जगनताते आगळे असतील, आमचे आहे अजय दादा बोरस्ते ज्यांचं महानगरपालिकेत नेहमीच मला मार्गदर्शन असतं, हे सर्व या साक्षीदार आहे. आणि ज्यांच्या हा कीर्तनाने हा कार्यक्रम करायचाच होता ते इंदोरीकर महाराज. आपला मागचा कार्यक्रम रद्द झाला होता आणि तो रद्द का झाला होता हे लोकांना सांगण्याची काही गरज नाही आहे. पण मी व माझ्या सहकाऱ्यांनी जिद्दच धरली होती की नाना हेमंतप्पा असतील या भागातून अनेक दिंड्या त्र्यंबकेश्वरला पायी जातात आणि त्याच्यातल्या अनेक दिंड्या आमच्या वडनेरला ग्रामदैवतेच्या इथं मुक्कामी असतात. खूप आपण चौक बघितले, महाराष्ट्रभर चौक बघितले, पण या वारकऱ्यांचा सन्मान कुठं होताना दिसत नव्हता. म्हणून एक छोटीशी संकल्पना निलेश. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण संपन्न झालं. या निमित्तानं त्यांच्या हरिकीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात तसेच गाव पातळीवर असे भव्य वारकरी चौक उभे राहावेत अशी इच्छा उद्घाटक इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केली. या वारकरी चौकामुळं वारकऱ्यांची वारी प्रतिकात्मक स्वरूपात येथे जोपासली जाईल व त्या माध्यमातून स्वाभाविकच नगरसेवक केशव पोरजे यांचे देखील नाव चौक अस्तित्वात असेपर्यंत सर्वांच्या स्मरणात राहील असं कौतुक उद्गार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी यावेळी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी देखील केशव पोरजे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी प्रथम तर निश्चित केशव तात्या पोरजे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा एक शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. आपल्या राज्याची राज्य ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. आपण सर्व वारकरी संप्रदाय, वारकरी परंपरा या महाराष्ट्रामध्ये चालत आहे आणि ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या राज्याची संस्कृती जोपासायचं काम हे वारकरी संप्रदाय या ठिकाणी करत असतं आणि म्हणून एक चांगली अशी संकल्पना या ठिकाणी केशव तात्यांनी एक आगळा वेगळा आज या ठिकाणी एक कार्यक्रम आणि एक असा चौक या ठिकाणी त्याचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे. मला असं वाटतं का निश्चित तसं दत्तानांनी सांगितलं का जे काही अभिप्रेत असलेलं काम शिवसेना प्रमुख असतील, आमचे पक्षप्रमुख असतील, शिवसैनिकांनी कसं काम करावं तर निश्चित मला असं वाटतं का एक आदर्श म्हणून केशव तात्याचं नाव घेतलं तर निश्चित वावगं ठरणार नाही. जो पांडुरंगाचा भक्त झाला, ज्यांनी पांडुरंगासाठी स्वतःला काहीतरी अर्पण केलं, निश्चितच त्याचा काळ हा चांगला असतो. आपण म्हणतो ना नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया, काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक स्वैरे भले भले. तर कार्यक्रमात लेट झालो, उशीर झाला म्हणून केशव मी तुझी माफी मागेल, पण एक ध्यानात ठेव तुला हरले नाही. ज्याच्या पाठीशी साक्षात पांडुरंग उभा तो कधी हरत नाही. आणि पांडुरंगाचा अर्थ आहे विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एकदान शूरदाता.
यावेळी द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण दास लहवितकर, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, सूर्यकांत लवटे, नगरसेविका सुनीता कोठोळे, प्रेस कामगार संघटनेचे नेते राम जगताप, जगदीश गोडसे, चंद्रकांत गोडसे, योगेश गाडेकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या अतिथीय मनोगतातून द्वाराचार्य डॉक्टर लहवितकर यांनी वारकरी संप्रदायाचं महत्त्व अधोरेखित करत या वारकरी शिल्पामुळे भावी पिढीला वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि दिशा देण्याचं कार्य होण्यास मदत होईल. केशव पोर्जे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वारकरी चौकामुळे संप्रदायाच्या वाटचालीला सुद्धा चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली. या लोकार्पण सोहळ्यात हरिभक्त पारायण अण्णासाहेब आहेत, हरिभक्त पारायण साहेबराव मुरकुटे, हरिभक्त पारायण कांचन जगताप, हरिभक्त पारायण गीता घोरवडकर, हरिभक्त पारायण जयश्री गावंडे, हरिभक्त पारायण गणेश करंजकर, तालमणी व्यंकटेश ढवन, निलेश गाढवे संगीत अलंकार, हरिभक्त पारायण रोहिदास मते, योगेश धात्रक आदींसह वारकरी संप्रदायातील विविध मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तू पाळदे, हरिभक्त पारायण निलेश गाढवे यांनी केलं. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त वडनेर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सोहळ्यात पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान वडनेर तुम्हाला इथून दरवर्षी पायीवारीकरिता वडनेरच्या ग्रामदैवताच्या मंदिराजवळ अनेक वारकरी येतात आणि मुक्कामी थांबतात. त्यांच्या पावन सान्निध्यातूनच मला ही कल्पना सुचली. मी माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या वारकऱ्यांप्रती ही कलाकृती अर्पण करतो, असे उद्गार नगरसेवक केशव पोर्जे यांनी या निमित्तानं व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक. तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.